सहकारी बँकांना अखेर दिलासा देणार निर्णय आरबीआयनं घेतलाय. पहिल्या चार दिवसात जमा झालेला जुन्या 1500 नोटा स्वीकारण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. यासंदर्भात आरबीआयनं परिपत्र काढल्याची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या चार दिवसातच देशभरातल्या जिल्हा बँकांमध्ये तब्बल 5000 कोटी रुपये जमा झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाल्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे आरबीआयनं जिल्हा बँकांवर निर्बंध घातले होते. नोटबंदीच्या निर्णयाला महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी परिस्थिती सामान्य झाली नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची नोटबंदीमुळे बिकट अवस्था झाली आहे. नोटबंदी आधी जी 10 लाख रुपयांना खरेदी करण्यास व्यापारी तयार होते एखादी बाग ती आज 2.5 लाखालाही खरेदी करण्यास तयार नाही. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलं असून सोन्यासारखा माल मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. येत्या 15 जानेवारीपूर्वी ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. नालासोपाऱ्यामध्ये ईडी आणि आयकर विभागानं केलेल्या संयुक्त कारवाईत शिवसेना उपजिल्हाप्रमुख धनंजय गावडे आणि एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून 1.15 कोटी रोकड जप्त केली आहे. त्यात 45 लाखांच्या नव्या नोटा तर 60 लाखांच्या 500 रुपयांच्या जुन्या नोटा आहेत. या प्रकरणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख धनंजय गावडे आणि व्यापाऱ्याला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. त्यात जवानांच्या हौतात्म्याबद्दल आणि पाकच्या ताब्यात असलेल्या सैनिकांबद्दल शब्दही उच्चारला जात नाही. याबद्दल जवान चंदू चव्हाण यांच्या परिवारानं नाराजी व्यक्त केली आहे. सरकार चंदूला पाकच्या ताब्यातून परत आणेल असे फक्त दावे करतायत. प्रत्यक्ष कागदी हालचालींशिवाय काहीही होत नसल्याची खंत चव्हाण परिवारानं व्यक्त केली आहे. मेरा पोता चंदू चव्हाण जो पाकिस्तान के कब्जे में है उसके बारे में मुझे तो अभी तक सरकार की तरफ से कोई मालूमात नहीं मिली और क्या प्रयास चल रहा है और कब आएगा इसके मुझे कोई भी मालूमात नहीं है और सरकार की तरफ से मेरे पास उसकी कोई जानकारी नहीं है. देशात कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नीती आयोगानं एक नवी योजना जाहीर केली आहे. यामध्ये ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करणाऱ्यांमधून दररोज आठवड्याला लकी विनर्स काढले जातील. ख्रिसमसपासून ही योजना सुरू होईल. त्यानंतर पुढचे 100 दिवस दररोज 15,000 विजेत्यांना प्रत्येकी 1,000 रुपये पुरस्कार मिळेल. आठवड्याला 7,000 ग्राहकांना प्रत्येकी 1 लाख रुपये तर व्यापाऱ्यांना 50,000ची रक्कम दिली जाईल. स्कीमच्या शेवटच्या दिवशी 14 एप्रिलला मेगा विनर्सची घोषणा होईल. विजेत्याला 1 कोटी रुपये, दुसरा पुरस्कार 50 लाख तर तिसऱ्याला 25 लाखांचा पुरस्कार मिळेल. टू प्रोव्हाइड इन्सेंटिव्स टू कन्झ्युमर्स टू मूव्ह फ्रॉम कॅश टू डिजिटल मोड्स ऑफ पेमेंट. इट इज ऑल्सो मेंट टू प्रोव्हाइड इन्सेंटिव्स टू मर्चंट्स अँड मर्चंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट because onboarding of merchants they then onboard consumers and therefore the Digidhan Vyapari Yojana is aimed at merchants onboarding and therefore we are trying to encourage merchants also who have been transacting in cash to move towards digital payments. The coverage of the scheme will be through digital transactions made through RuPay cards, the unified payment interface, the Aadhaar enabled payment system, and the USSD, which is made through GSM phones from all rural areas. अमरावती महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यावरती कारवाई करण्याची शिफारस विधानसभा हक्कभंग समितीनं केली आहे. अवमान प्रकरणी गुडेवार यांच्याविरोधात आमदार सुनील देशमुख यांनी हक्कभंग दाखल केला होता. गुडेवार यांना सभागृहासमोर बोलावून समज द्यावी आणि 1 दिवसाची शिक्षा तसंच यापुढील काळात गुडेवार यांना कोणत्याही कार्यकारी पदावर नियुक्ती करू नये अशा शिक्षांची शिफारस अहवालात केली आहे. तसंच सभागृहानं अहवाल स्वीकारल्यानं गुडेवार यांच्यावरती कारवाई होणार आहे.
विधानसभेने हक्कभंगाची शिफारस केल्यानंतर पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीची घोषणा केली. आपल्याला हक्कभंगाची कारवाई मान्य असल्याचं सांगत त्यांनी झी 24 तासशी बोलताना ही घोषणा केली. त्यामुळे आणखीन एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा व्यवस्थेनं बळी घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर झाला. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला तर लातूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. बारामतीमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीनं नगराध्यक्षपद राखलंय, पण त्यांच्या बालेकिल्ल्यात तडा गेलाय. भाजपप्रणित आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत, तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी काठावर यश मिळवलंय. राष्ट्रवादीच्या कडव्या लढतीनंतर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अंकिता शहा विजयी झाल्यात. तळेगावात भाजप आघाडीला घवघवीत यश मिळवलंय. लोणावळ्यातही भाजपचाच विजय झालाय. इथे शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. आळंदीमध्ये सत्तांतर झालंय. भाजपनं शिवसेनेला धूळ चारली. शिरूरला स्थानिक आघाडीनं भाजपचे आमदार बाबूराव पाचरणे यांना मोठा धक्का दिला. तिकडे जुन्नरमध्ये राष्ट्रवादीची पिछेहाट झाली असून त्यांची जागा शिवसेनेनं घेतली आहे. दौंडमध्ये स्थानिक आघाड्यांची सुरस होती, तर राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष निवडून आलाय. आळंदी नगरपालिकेत सत्तांतर झालंय. शिवसेनेला धूळ चारत भाजपनं सत्ता काबीज केली आहे. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. लातूर जिल्ह्यातही नगर परिषदांच्या निवडणुकीत सर्व पक्षांना संमिश्र यश मिळालंय, पण त्यातही भाजपला दोन ठिकाणी नगराध्यक्ष पदं मिळाली आहेत. त्यात कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी आपल्या मतदारसंघात म्हणजेच निलंग्यामध्ये भाजपची सत्ता राखलेली आहे. औसा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व मिळवलंय, तर उदगीरमध्ये एमआयएम भाजप आणि काँग्रेसच्या तिहेरी लढाई अखेर भाजपला यश मिळालंय. अहमदपूरमध्ये बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनाळे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. आज या विजयाचं श्रेय मी आवसेकरांना देतो, संपूर्ण आवसेकरांना, विशेषतः माझ्या माता भगिनीचं मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी भरभरून असं मतदान मला या ठिकाणी केलेलं आहे. तसेच माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार साहेब, राणा जगजितसिंह पाटील साहेब, गोरे साहेब आणि सर्व या ठिकाणच्या माझी वडिलांची जी पुण्याई राहिलेली आहे जनभिषेक साहेब, त्या सर्वांना या ठिकाणी मी या विजयाचं श्रेय देतो. निवडणूक आयोगानं दोषी ठरवल्यानंतरही महादेव जानकर यांच्यावरती कारवाई होण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांची पुन्हा पाठराखण केली आहे. विरोधकांनी जानकर यांच्यावरती कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात जानकरांच्या राजीनाम्याची मागणी करत चौकशीला सामोरं जाण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आरोप अजून सिद्ध होण्याअगोदर एखाद्याला टार्गेट करणं हे अनैतिक असल्याचं सांगत जानकरांची पाठराखण केली. या सरकारमध्ये काही मंत्र्यांना वेगळा न्याय मिळतो, काही मंत्र्यांना त्या ठिकाणी क्लीन चिट दिली जाते, काही नागरी परीक्षेतून जावं लागतं अध्यक्ष महोदय. आता मला माहीत नाही अध्यक्ष महोदय की माननीय महादेवराव जानकर यांना कोणत्या परीक्षेला सामोरे जावं लागेल अध्यक्ष महोदय, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून राज्य सरकारनं आता मला वाटतं या निमित्तानं आपली भूमिका निश्चितपणे स्पष्ट करण्याची गरज आहे. खरं म्हणजे एकतर ताबडतोब त्यांचा राजीनामा घेणं आणि चौकशीला त्यांना सामोरे जाणं, जशी एक जोटिंग समिती आपण नेमलेली आहे तशी आणखीन एखादी समिती आपण नेमून टाका. आता निवडणूक आयोगाचा तो अहवाल आहे, त्याच्यावर गुन्हा होतो की नाही, वेदर इट इज अ कॉग्निझेबल ऑफेन्स ऑर नॉट, नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स झाला त्याच्यावर कोर्टाची परमिशन घेतली, आता त्या परमिशन नंतर त्याची पूर्ण चौकशी होईल, त्या चौकशीमध्ये तो गुन्हा होतो की नाही हे सिद्ध होईल, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही अगदी प्रिलिमिनरी स्टेजला फाशीस द्यायला निघाला तर मला असं वाटतं की नैतिकतेला धरून होणार नाही. एखाद्या व्यक्तीला असं टार्गेट करणं ही नैतिकता नाही आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारला टार्गेट केलंय. एकही काळा पैसा वाला मोठे उद्योजक रांगेमध्ये दिसत नाही. रांगांमध्ये सर्वसामान्य आहेत, तर 88 जणांना प्राण गमवावं लागलाय, त्याला जबाबदार कोण असा सवाल करत आता 302 कोणावर लावायचा असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री मृत्यूमुखी पडलेल्या लोकांवर केलेल्या टिप्पणी म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं असल्याचं पवार म्हणाले. ते पिंपरीत बोलत होते. अजित पवार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर ही जोरदार टीका केली. विजय चौधरीला दिलेलं नोकरीचं आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत, म्हणूनच ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेला हजर राहिले नाहीत असा आरोप पवारांनी केला. मेट्रोच्या मुद्द्यावर अजित पवार यांनी टीका केली. मेट्रो निगडी ते स्वारगेट हवी असंही पवार म्हणाले.
आज मी सकाळी पेपर वाचत होतो, महिला बाल कल्याण खात्याच्या राज्यमंत्री या रांगेमध्ये उभे राहून काही लोक बिचारे त्यांचा जीव गेला, त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि या आमच्या राज्यमंत्री म्हणतात बरं झालं त्यांचा पैसा तसलाच होता म्हणून त्यांचा जीव गेला, ही काय पद्धत झाली? मध्यम वर्गीयांचे गोरगरिबांचे रांगेमध्ये उभे राहत असताना जीव जात आहेत आणि त्यांना कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळतोय, त्यावेळेस जखमेवर मीठ चोळण्याचं काम ह्यांच्यातले काही लोक करतात, खरोखरीच हा केविलवाणा प्रयत्न आहे। मला पण मेट्रोच्या बद्दल कदाचित 24 तारखेला त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन होणार आहे, पण आम्ही कॅबिनेटमध्ये मेट्रो आमची निगडीपासून कात्रजपर्यंत पाहिजे होती, आम्हाला चिंचवड टू स्वारगेट त्या मेट्रोचा तसा अर्थार्थी काहीच उपयोग नाहीये, ती निगडीपासून कात्रजपर्यंत, तर माझ्या पिंपरी चिंचवडकरांना त्याचा फायदा होणार आहे। राज्यात सर्वत्र रेड्यांच्या झुंजी करण्यावर बंदी असतानाही नागपुरात उघडपणे अशी झुंज आयोजित करण्यात आली। नागपूर जिल्ह्याच्या कलकुही इथं या झुंजीचं आयोजन करण्यात आलं। भाजप नेते आणि राज्याच्या बांधकाम कामगार महामंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे या झुंजीचे आयोजक होते। या झुंजीमध्ये काही रेडे गंभीर जखमी झाले, मात्र मुन्ना आणि त्याचे समर्थक याची मजा घेत होते। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शहरातील एका रहिवाशाला धमकावल्याबद्दल मुन्ना यादव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। मुन्ना यादव हे भाजपचे नगरसेवक देखील आहेत। सातत्याने मुन्ना यादव पक्षाला अडचणीत आणत असताना पक्षनेते मात्र मौन बाळगू नयेत। गोंदिया जिल्ह्यातील बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात प्रसूती दरम्यान एका महिलेनं बाळाला बदलून दिल्याचा आरोप बाळाच्या आईनं केलाय। प्रसूतीनंतर मुलगा झाला, मात्र काही वेळानंतर तिला मुलगी झाली असल्याची बतावणी करण्यात आली असं तिचं सांगणं असल्यामुळे आता ह्या प्रकरणात डीएनए चाचणीची मदत घेण्यात येणार आहे। चाचणीचा अहवाल आल्यानंतरच खरं काय ते पुढे येईल। चंद्रपूर शहरातल्या साईबाबा मंदिर परिसरातील नागरिक आणि प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिळून शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांचा रोजचा प्रवास सुकर झाला। या भागातील मोठ्या नाल्यावर असलेल्या पूल धोकादायक अवस्थेत होता। अनेक दिवस तक्रारी करूनही महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत होते। अखेर नागरिक आणि सामाजिक संघटनेनं हे काम श्रमदानानं पूर्ण केलं आणि मनपाचा अनोखा निषेध नोंदवला। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील पॅरोलवर बाहेर आलेले 52 कैदी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। फरार कैद्यांबाबत जनतेला माहिती व्हावी आणि त्यांचा शोध लावता यावा यासाठी कारागृह प्रशासनानं 52 कैद्यांची नावं प्रसिद्ध केली आहेत। नागरिकांनी सतर्क राहून कैद्यांबद्दल माहिती मिळाली तर त्वरित संपर्क साधावा असं आवाहन कळंबा कारागृह प्रशासनानं केलं आहे। नाशिक मध्यवर्ती कारागृहातील मोबाईलवर बोलणाऱ्या कैद्यांची चौकशी सुरू झाली आहे। तुरुंग उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी खुद्द कारागृहात हजेरी लावली आणि याची गंभीरपणे चौकशी केली। विशेष म्हणजे लावलेले जॅमर बंद आढळले तर सीसीटीव्हीत अनेक ठिकाणी नसल्याचं या अहवालात उघड आलं। आरक्षणविरुद्ध मोहिमेचं नागपूर हे केंद्र बनत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते। नागपुरात आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला। भारिप बहुजन महासंघ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, सीपीआय, एमएल, लाल निशाण पक्ष या पक्षांनी संयुक्तपणे या मोर्चाचं आयोजन केलं होतं। रायगडच्या पेण तालुक्यातील खारे पाटातील पिण्याच्या पाण्याचा आणि रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या समस्या सुटत नसल्यानं नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। विजय मोकल यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी पेण इथल्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केलं आहे। सदोष कामांमुळे इथल्या जलकुंभांमध्ये अद्याप थेंबभरही पाणी आलं नाही, या जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी देखील आंदोलकांनी मागणी केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथे आईपासून दुरावलेल्या बिबट्यांच्या पिलांना तिच्या आईची भेट वनविभागानं घडवून दिल्याची घटना ताजी असताना आज शिर्डीजवळील अस्तगाव शिवारात सागर गोरडे यांच्या वस्तीजवळ आईपासून दुरावलेले 2 महिन्यांचं बिबट्याचं पिल्लू आढळून आलंय। या पिल्लाला स्थानिक ग्रामस्थांनी वस्ती शेजारी लावलेल्या पिंजऱ्यात सोडलं। सदर बिबट्याची मादी परिसरात असण्याची दाट शक्यता असल्यानं पिलाच्या विरहानं ती अधिक हिंस्र होऊ नये यासाठी ती खबरदारी घेण्यात येते। या परिसरामध्ये बिबट्याची मोठी दहशत असल्यानं बिबट्याची मादी जेरबंद करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे।
रत्नागिरी तालुक्यातील खानू गावात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली आहे. खानू गावातील एका घराशेजारी पडक्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती येथील घर मालकांनी पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी त्वरित वनविभागाला याची माहिती दिली आणि वनविभागाची टीम पिंजरा घेऊन बिबट्या पकडण्यासाठी दाखल झाली. मात्र विहिरीच्या भोवती लोक जमा झालेले पाहून बिबट्या एका विहिरीच्या फटीमध्ये शिरला आणि बाहेर येण्याचं नावच घेईना. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याचा मारा देखील केला गेला. घंटी वाजवून आणि काठीनं त्याची शेपटी हलवून देखील तो बिबट्या काही केल्या बाहेर येईना. अखेर वनविभागाच्या टीमनं सर्व ग्रामस्थांना विहिरीपासून बाजूला केलं. गेल्या 7 तासांपासून वनविभागाची टीम या बिबट्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करते आहे. शिकारीचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज आता वर्तवला जातोय. जेट्रोफा म्हणजेच चंद्रज्योती या वनस्पतीच्या बिया खाल्ल्यानं 24 शाळकरी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मांगकिनी इथं प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. यवतमाळमध्ये दिग्रस पुसद मार्गावर क्रुझर उलटून अपघात झाला. या अपघातात 3 महिला ठार झाल्या असून 8 जण जखमी झाले. त्यातल्या 2 जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. जखमींवर पुसदच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लायगव्हाण गावाजवळ हा अपघात झाला. अवैध प्रवासी वाहतूक घेऊन जाताना या क्रुझर गाडीचा अपघात झाला. पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या शनिवार वाड्याची शान आता आणखीन वाढली आहे. शनिवार वाड्यापुढे तब्बल 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आलाय. या तिरंग्याचं ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर प्रशांत जगताप, मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने हे उपस्थित होते. बाकीच्या सगळ्या ज्या देशभरात शनिवार वाड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्या कारणाने आपण हा परिसर सुद्धा सुशोभित करण्याचं ठरवलं आणि 3,500 फुटाचा परिसर त्याचं फाउंडेशन वर्क हे शनिवारवाड्याला साजसं व्हावं त्यामुळे दगडी पूर्ण बांधकाम केला. पालघर जिल्ह्यातल्या डहाणूमध्ये राहणाऱ्या 5 वर्षाच्या वैष्णवीच्या पोटातून 3.5 किलो वजनाचा ट्युमर काढण्यात आला. तिचं वजन होतं 10 किलो. या शस्त्रक्रियेमुळे तिच्या शरीरावर 150 हून अधिक टाके पडले. तरी शस्त्रक्रियेदरम्यान तिला 4 बाटल्या रक्ताची गरज पडली. इतक्या लहान मुलीच्या किडनीत इतका मोठा ट्युमर सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. पालघरमधल्या या मुलीवर सायन रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली आणि तिला जीवदान देण्यात आलं. कल्याणमध्ये एका महिलेनं पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मुलीचे हात बांधून तिच्या गळ्यात गळफास लावण्यात आला. मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यांवरही या महिलेनं हल्ला केला. या कोवळ्या मुलीला केवळ 1 दिवस अशी शिक्षा केली गेली नव्हती तर तिला गेल्या महिन्याभरापासून मारहाण करण्यात येत होती. शेजाऱ्यांनी तिचा व्हिडिओही शूट केला आणि त्यांनी केलेल्या तक्रारीवरून या सैतानी मातेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नेरूळ बलात्कार प्रकरणी आरोपी शिक्षक हरिशंकर शुक्लला दिल्लीत अटक करण्यात आली. नवी मुंबई क्राईम ब्रांच आणि नेरूळ स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली. नेरळच्या शाळेत गुरुशिष्य नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. 7व्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेच्या शिक्षकानंच अत्याचार केले. ही विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. पालकांनी याबाबत या शिक्षकाबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती तर शाळेनं आरोपी शिक्षकाला पाठीशी घातल्याचा आरोप पालकांनी केला होता. मुख्याध्यापकांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप होत होता. या प्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित विद्यार्थी आणि कुटुंबियांची भेट घेतली. घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 12 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. या घटनेत जखमी झालेल्यांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसई विरार पनवेल या 70 किलोमीटर दुहेरी रेल्वेमार्गाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. येत्या 21 डिसेंबरला या रेल कॉरिडॉरबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी 24 डिसेंबरच्या दौऱ्यात या नव्या मोर्चाची घोषणा करण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.